भारतीय जनता पार्टीचा जल्लोष, आजचा देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत हे इथे समोर आपल्याला कार्यकर्ते तर बघायला मिळतातच आहे, तेवढेच कार्यकर्ते पाठीमागे सुद्धा आहे. अशा पद्धतीनं नागपूर शहर हे होर्डिंग आपल्या समोर आहे, नागपूर शहर हे असं सजलेलं आहे. देवेंद्र फडणवीस हे लोकांना अभिवादन करत आहेत. देवेंद्रजी, आज खास आपला सत्कार समारंभ नागपूर शहरात ठेवलाय आमच्याही तुम्हाला तुमचं हार्दिक अभिनंदन गोव्यासाठी, काय सांगाल? त्यांनी मी फार आभारी आहे आणि आमच्या नागपूरकरांचा विशेष आभारी आहे की त्यांनी हा सत्कार ठेवला. पण हा सत्कार मी खरं म्हणजे माननीय आमचे नेते मोदीजी आणि टीम गोव्याच्या वतीनं स्वीकारतो, कारण खरं श्रेय त्यांचं आहे, आम्ही त्या ठिकाणी निमित्त मात्र होतो. आणि विशेषतः मला असं वाटतं की देशामध्ये मोदीजींच्याबद्दल जी सकारात्मकता आहे, जो विश्वास आहे, त्या विश्वासाचा हा विजय. खरं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे राजकारण एकंदरीत सुरू आहे, ज्या आता समित्या गठित केलेल्या आहेत, आपण स्टिंग केलं, या सगळ्या पार्श्वभूमीवर हे शक्ती प्रदर्शन किती महत्त्वाचं आहे? ते मला असं वाटतं की हा एक आनंद उत्सव आहे शक्ती प्रदर्शनापेक्षाही. आणि इतका चांगला विजय मिळाल्यानंतर हा आनंद उत्सव साजरा होणारच आहे. शक्ती आमची वाढलेलीच आहे महाराष्ट्रात, प्रत्येक निवडणुकीत ती दिसली आहे. आणि येत्या काळात महानगरपालिका असो, जिल्हा परिषद असो, प्रत्येक निवडणुकीत आपल्याला पाहायला. शेवटचा प्रश्न, एकटा पडलेला भाजप, एकला चलोरेची भूमिका तर महाराष्ट्रात आहेच, पण या एकला चलोरेमध्ये सत्ता स्थापन करता येईल का? 100% येईल. मी तर सांगतो, आज माझं भाकीत लिहून घ्या, 2024 साली भाजप स्वतःच्या भरोश्यावर महाराष्ट्रामध्ये सत्तेवर दिसेल.